Good morning. कशी आहेस? ए डॉक, काय जोक सांगितलंस तू याला? जोक? मी? काय रे? मी याला सांगितलेला जोक याने तुला नाही ना सांगितला? काय रे? ए निखिल, मला सांग ना काय जोक आहे? आता जे काय सांगायचे आहे ते हा तुला घरी नेऊनच सांगेल. म्हणजे तुझी सुटका. अगं, तू आता ठणठणीत बरी आहेस, तू आता घरी जाऊ शकतेस. फक्त काय, मला तुझ्या वाचून करमणार नाही ना म्हणून आठवड्यातून दोनदा चेकअपला यायचंस, राईट? चला फुटा आता. अरे निखिल, सामान घे बांधायला मॅडमच. फर्स्ट क्लास. तू आज ऑफिसला असा जाणार आहेस? मी ऑफिसला नाही, मी किचन मध्ये चाललोय. आणि ऑफिस? आज ऑफिस नाही, इनफॅक्ट आजपासून नाही. कधीपर्यंत? बघूया. आणि आपलं वेकेशन अजून संपलंय कुठे? नाही, ते सगळं ठीक आहे निखिल, पण त्याचं काय ना, मी आताच हॉस्पिटल मधनं बरी होऊन आले की नाही, मग तुझ्या हातचं खाऊन मला परत हॉस्पिटल मध्ये नाही जायचंय. ये बात. ठीक आहे, बघच तू. हॅलो निलू, विहंग बोल. कशी आहे तब्येत आता? मी हॉस्पिटल मध्ये फोन केला होता तेव्हा मला कळलं की तुला डिस्चार्ज मिळाला म्हणून. तुला कसं कळलं की मी? निखिलच बोलला मला. मी घरी येऊन गेलो तुमच्या. बरी आहेस ना तू आता? मी बरीच आहे. तू सांग, तू कसा आहेस? मी मी आहे आहे तसाच आहे, आहे तिथेच आहे. नाही विहंग, तू खूप पुढे निघून गेलायस, खूप मोठा झालायस तू. नाही निलू, तू जिथे मला सोडून आलीस तिथे मी खूप चाललो, खूप भटकलो. पण जागच्या जागीच राहिलो. काय ग, अग बोल ना काहीतरी. काय बोलू? बोलण्यासारखं काही नसेल तर बाय बाय. टेक केअर. यू टू. डाळ भात पोळी भाजी. पहिले भाजी. चला, निदान डोळ्यांना तरी बरं दिसतंय. जिभेला जास्त चांगलं लागेल. निखिल, काल विहंग घरी आला होता? हो. तू बोलला नाहीस मला. विसरलो. आता त्याचाच फोन होता. बरू. कैसा है? नॉट बॅड, इन फॅक्ट व्हेरी गुड, फंटॅस्टिक. निखिल, मला माहित नव्हतं तुला इतकं चांगलं जेवण करता येतं. अरे सरप्राईज, स्क्रिप्ट मॅरेज इज गोइंग. मला आयुष्यभर असंच तुझ्या हातचं खायला आवडेल. आयुष्यभर? आयुष्यभर लोक जगण्यासाठी खातात, मी तुझ्या हातचं खाण्यासाठी जगेन. म्हणजे तू काय मला घरातली मोलकरीण वगैरे करण्याच्या बेतातच काय? नथिंग डुईंग. आज रात्री आपण हॉटेलमध्ये चाललोय बाहेर जेवायला, तू म्हणशील तिथे. संध्याकाळी पिक्चर आणि मग जेवण आणि मग मग तू सांगशील ते.
कर सर, माफ करा भाई सर, सामोसा घ्या की नाही नकोय. संध्याकाळ धरणं फिरतोय, लेकरं बाळ आहेत घरात, बोनी करा की साहेब. नाही बरोबर आहे तुमचं, पण एक तरी घ्या की साहेब. दोन द्या. खंडोबाची कृपा झाली म्हणायची. घ्या सर. अहो साहेब म्हणलं नव्हतं का मी, बोनी बी नाही झाली, सुट्ट नाहीत माझ्याकडं. अहो देव करो आणि तुमची जोडी 100 वर्ष अशीच सुखानं नांदो. सामोसे सामोसे घ्या, सामोसे सामोसे. खरंच देव करो. हा आयुष्य गेलं मुंबईत, पण आज खऱ्या अर्थाने जीवाची मुंबई केली है ना. हो ना, असे उधळलं तो आपण जणू काही उद्याचा दिवस उजाडणारच नाही. निलो काय हे वेड्यासारखं. मी वेडी आहे. हो तो निखिल तू खूप शहाणा आहेस ना. म्हणजे शहाण्यासारखं माझ्या का प्रश्नाचं उत्तर देशील. काय किती दिवस उरलेत माझ्या हातात. सांग ना काय झालं. मला काय बोलतेस तू. तुला कळतंय मी काय बोलते. बरी आहेस ना तू. आज सकाळी डॉक्टरने सांगितलं ना, तू तू ठणठणीत बरी झाली आहेस, काही झालेलं नाहीये. निखिल 3 वर्ष झाले रे आपल्या लग्न, तू नाही लपू शकत माझ्यापासून. सकाळी डॉक माझ्याशी खोटं बोलले माहिती नाही, आणि त्याचा खोटेपणा मी तुझ्या डोळ्यात बघितले. आज दिवसभर जसं तू मला जपतोयस त्यावरून मला काही कळत नाही असं वाटतंय तू. निलू मी तुला नेहमीच असंच जपतो. फरक होता. एखादी विजत चाललेली पण ते आपण ज्या पोटिडकीने जपतो ना तसं जपलंस तू आज मला. सांग ना निखिल किती दिवस उरले माझ्या हातात. एक ते दीड महिना. काय झालं मला. लिव्हर सिरोसिस. सकाळी डॉक्टर सांगितलेला जोक आज होता ना. Thank you.